हा नमस्कार नमस्कार हा आपलं नाव आणि गाव सांगा मी सुरेश चव्हाण राहणार तालुका जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली अच्छा तर आपला हा जो काही पपईचा प्लॉट आहे हा किती एकरचा आहे पूर्ण हा एक एकरचा प्लॉट आहे एक एकरचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटसाठी आपण आपल्या हातामध्ये जे काही धनवंतरी कंपनीचा आहे आर पी एस शहात्तर शंभर टक्के ऑर्गेनिक प्रोडक्ट आणि बॅक टू रिच फ्रूट अँड व्हेजिटेबल म्हणजे ज्यामध्ये जीवाणू आहेत याचा आपण वापर केला हो याचा वापर केलेला आहे हा कसा केला किती केला एक, एक करला याचा वापर आपण याची ड्रिचिंग केलेली आहे आणि ही मिश्रण करून ड्रिप वॉटर सोडलेलं आहे बरोबर ड्रिप वॉटर सोडलेले तुम्ही अच्छा बरोबर आणि म्हणजे एकदाच वापर केला त्याचा दोन वेळेस वापर केलेला आहे केलेली आहे आहे आणि आणि परत किटचा वापर केलेला बरोबर अच्छा दोन वेळेस तुम्ही याचा वापर केलेला आहे तर ह्या आर पी एस आणि बॅक्टोरी ची जी काही किट आहे हे दिल्यामुळे तुम्हाला काय बदल दिसतोय नेमकं मध्ये ते आम्हाला सांगा याच्यामध्ये हे सोडल्यामुळे जैविक असल्यामुळे याच्या भरपूर फरक पडलेला आहे फ्लोरिंग भरपूर लागलेली आहे आणि मालाची साईज जी आहे त्याच्यात पण वाढ झालेली आहे म्हणजे वजन वगैरे चांगलं फळांना विशेष म्हणजे चकाकी पण आलेली हो बाकीच्या मार्केटच्या जे रासायनिक खतं आहेत त्यांच्यामुळे एवढी येत नाही पण या आर्थिक भरपूर आली हो आणि संख्या पण खूप आहे सर अक्षरशः वरतून तर खालीपर्यंत आपल्या व्हिडिओ मध्ये बसत नाही एकदम खूप काही आहे वा 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 एका झाडाला एकूण किती झाड आहे आपल्या पूर्ण एकर मध्ये एक मध्ये जवळपास प्लॉट असा तयार झाला आणि तुमच्या या आडगाव आडगावामध्ये पपईच्या अजून काही प्लॉट आहेत किती प्लॉट आहेत असे चार पाच प्लॉट चार प्लॉट कोणाचं आहे का आपल्यापैकी हा तुमचा आहे का सर नहीं, नहीं। नहीं। तर सर तुमच्या प्लॉटमध्ये जिथं तुम्ही आरपीएस आणि बॅक्टरीचं वापरलं आहे का नाही त्या प्लॉटला नाही वापरलं तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतोय ते सांगा प्लॉटमध्ये तीस टक्के माल आहे शंभर टक्के अच्छा म्हणजे जवळ सत्तर टक्केचा माल जास्त आहे बघा म्हणजे अजून कोणाचा आहे का बरोबर म्हणजे तुमचा पण आहे का तर तुमचा असा माल आहे कसं हो माझा बी तसं तुम्ही वापरलंय वापरलं नाही तीस टक्क्याचं अच्छा म्हणजे तुमचा सुद्धा कमी ह्या मानाने ना मानला चमक नाही गळून पडते समजा अच्छा बरोबर आणि याच्यामध्ये थोडस कठीणपणा किंवा एक मजबूतपणा दिसतोय ना सहज हे फळ हालत पण नाही म्हणजे असं मजबूत आहे कडक आहे आणि आपल्या गावामध्ये हे आर पी एस आणि बॅक टू रिच हे मला वाटतं तुम्ही पहिल्यांदा वापरले नादुकर अच्छा म्हणजे तुम्हाला अनुभव चांगला आला आणि तुमचा पाहून सर्वच आता वेगवेगळ्या पिकांमध्ये आता वापरायला लागलेत मग तुम्हाला ह्या प्रोडक्ट मुळे तुमचा खर्च वाढला की कमी झाला काय वाटतं खर्च कमी झालेला आहे आणि उत्पन्न जास्त वाढण्याची शक्यता आहे टक्के जर एवढा जर माल असेल तर आपलं उत्पन्न वाढणारच आहे आणि खर्च हा अतिशय कमी आहे म्हणजे शंभर टक्के ऑर्गॅनिक असण्याचा तो फायदा पण आहे आणि महत्वाचं म्हणजे काय की हे फळ जे तयार होतंय त्याची चव सुद्धा फार छान राहणार आहे ही चव छान राहणार आहे तर तुम्हाला सर ह्या आहे आर पी एसच्या तर बॅक्टुरीज किंवा विविध जे काही आपण प्रोडक्ट वापरले याच्यावर आपलं पूर्ण समाधान आहे एकशेक टक्का समाधान आहे माझी अशी इच्छा आहे की जे बाकीचे शेतकरी हा। त्यांनी पण आर पी एस शहरात या कंपनीचे औषध वापरायला पाहिजे जेणेकरून रासायनिक रासायनिकमुळे आपला भरपूर खर्च होत आहे हो। त्याच्यामध्ये बचत होऊन उत्पन्नामध्ये वाढ होईल हा म्हणजे तुमचा इथं सर्व शेतकऱ्यांना सल्ला आहे की हे आपण नक्कीच वापराव हो। नक्की एकशे टक्का वापरायला पाहिजे जर खर्च जर कमी होत असेल आणि उत्पन्न जर आपलं वाढत असेल तर शंभर टक्के वापरायलाच हवे काहीच अडचण नाही याच्यामध्ये उलट जमिनीची याच्यामुळे पोज वाढते रासायनिक <coughs> जमीन व्हायली हो त्याला थोडासा आळा बसण्याचं काम करी। हो या बॅक्टोरिज किट सर तुमच्या जमिनीमध्ये जे काही जे काही जीवाणूंची संख्या आहे ही फार वाढते कारण की बॅक्टोरिजच्या एका एम एल मध्ये दोन गुणिले दहाचा अकरावा घात म्हणजे जवळपास वीस हजार करोड जीवाणू एका एम मध्ये अशा आपल्याकडे किती आहे आठशे एम आहे त्याच्यामुळे तो शंभर टक्के रिझल्ट येतो आणि हा रिझल्ट तर तुम्ही बघितलेलाच आहे तर एकंदरीत आपलं पूर्ण समाधान आहे एकशे समाधान धन्यवाद चव्हाण सर आणि सर्वांचे आभार या ठिकाणी आपण आम्हाला माहिती आली धन्यवाद